Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पहिले नि बघूया पहिले नु जाय प्रशांत सरांबद्दल. प्रशांत सरांच्या यूट्यूब चॅनल वरती म्हणजे प्रशांत नक्टी ऑफिशियल या यूट्यूब चॅनल वरती 8 लाख सबस्क्राइबर कंप्लीट झालेत. सो या मित्रांनो आपल्याकडनं पण त्यांना त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि काल रात्री सेलिब्रेशन पण केलंय, ते सेलिब्रेशनची लाईव्ह व्हिडिओ मी अपलोड केली आपल्या ह्या चॅनल वरती. तुम्ही अजूनपर्यंत ही लाईव्ह व्हिडिओ बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल. त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. अजूनपर्यंत मी प्रशांत दादा चॅनल वरला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा. आणि 200K बाकी आहेत फक्त 1M ला गोल्डन बटन ला. लवकर जाऊन सबस्क्राईब द्या. आणि अजून अशीच खूप चांगली चांगली ह्याच्यापेक्षा जास्त चांगली चांगली गाणी त्या चॅनल वरती तुम्हाला बघायला दिसतील. शिव बंगला खूप जास्त प्रेम करतात असं असं मायनस कर. अंड्रे निपट. यही नहीं अभी और सुनिए. तसे प्रशासन ने इंस्टाग्राम वरती आज ने स्टोरी पोस्ट केले हॅशटॅग नाथ खुला मुजिक गेटिंग रेडी फॉर वन मोर. तर लवकर आपल्या नाथ खुला मुझी या यूट्यूब चॅनल वरती त्यांचं एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल. त्या सॉन्ग मध्ये कोण कोण आहे, सॉन्गचं नाव काय, त्यांनी तुम्ही अनाउन्समेंट नाही केले, लवकर ते अनाउन्समेंट करतीलच तेव्हा मी आपल्या चॅनल ती अपडेट देईलच. जसं का तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या निजुडेमध्ये त्यांच्याच एका सॉन्गचं आपला सेकंड पार्ट बघायला भेटेल, म्हणजे 2.0 व्हर्जन असं बघायला भेटेल. पण ते झुट्या पेर या सॉन्गचं नाही आहे, तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या निजुडेमध्ये. मला असं वाटतं जर प्रशासनाच्या यूट्यूब चॅनल वरती म्हणजे प्रशांत नागटी ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरती जेवढे पण पॉप्युलर सॉन्ग आहेत, सगळे सॉन्ग त्याचे पॉप्युलर आहेत, खूपच हिट झालेत. पण 3-4 सॉन्ग खूपच हिट झाले, जसं की माझी बायगो, गडपेंड नसताना, पुढचे जनादने, हे 3-4 सॉन्ग असे. त्या सॉन्ग त्या 3-4 सॉन्ग पैकी एकाच सॉन्गचं 2.0 वरती आपण नाच खुला म्हणजे यूट्यूब चॅनल बघायला भेटेल असं मला तर वाटते अजूनपर्यंत. बघू अजून तुम्हाला काही कंपाऊंड सांगू शकत नाही, जेव्हापर्यंत ते अनाउन्समेंट करतील तेव्हा मी आपल्या चॅनल ती अपडेट देईलच. रुको जरा सबर करो. मित्रांनो जे नवीन सॉन्ग येते नाच खुला मुझे या यूट्यूब चॅनल वरती ते सॉन्ग मित्रांनो मला असं वाटते पोरी तुझ्या नादाने या सॉन्गचा सेकंड पार्ट बघायला भेटेल, याच्या 2.0 वर्जन बघायला भेटेल असं मला वाटते. तुम्हाला तो काय कंपाऊंड सांगू शकत नाही मी असं मला का वाटतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी प्रशासनाने जे इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले 8 लाख सबस्क्रायबरची ती पण त्यांनी पोरी तुझ्या नादाने हे सॉन्ग ऍड केले. तसेच निशिंदेमानी पण इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केले. तसेच सगळे सॉन्ग फेवरेट आहेत पण सगळ्यात फेवरेट सॉन्ग गेस करा, त्यांनी त्यावर ऑप्शन दिलेत. माझी बायगो, पोरतीच्या नादाने, लाजरा साजरा मुकडा, आपली यारी. तर मित्रांनो मला वाटतं माझी बायगो फेवरेट असेल निशिंदे माझं, मी माझी बायगोचं क्लिक केलं तसं नाहीच आहे मित्रांनो, त्याचं फेवरेट सॉन्ग आहे पोरतीच्या नादाने. तसे प्रशासनाने जो 8 लाख सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन केले तेव्हा पण त्यांनी पोरतीच्या नादाने हे सॉन्ग गायले. हे 3-4 पण बघून मला असं वाटतं त्यांचे ते नवीन सॉन्ग येते नाच खुला मुझे यूट्यूब चॅनल वरती ते सॉन्ग पोरी तुझ्या नादाने या सॉन्गचं 2.0 वर्जन असेल असू शकतं असं मला वाटते. बघू आपण लवकर सगळ्यांना समजेलच. चला मग पुढची बघूया पुढची जाय जीव रंगला या सॉन्ग बद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी कालच्या व्हिडिओमध्ये या सॉन्गचा टीजर अपलोड झालाय एव्हरेस्ट मराठी या यूट्यूब चॅनल वरती, त्याबद्दल विशाल भाईने काही इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केल्यात. जय महाराष्ट्र मित्रांनो, फायनली ऋतुजाचं माझ्या गाण्याचा टीजर आलेला आहे जीव रंगलाया. हे गाणं सकाळीच हे गाण्याचा टीजर आला होता, मी जरा कामात असल्यामुळे लेट झालं स्टोरी टाकायला. एव्हरेस्ट मराठी या युट्यूब चॅनल वरती हा टीजर आलाय, मी इथं खाली लिंक ओपन करा आणि टीजर कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगा. 8 वाजता लाईव्ह होते मी ऋतुजा आणि ओमकरदा, तर एक अनाउन्समेंट करते नक्की या लाईव्ह ला. थँक्यू सो मच. तर मित्रांनो जीव रंगला या सॉंगची पूर्ण टीम काल रात्री इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण गेले होते, ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती. आणि खूप काही इम्पॉर्टंट अपडेट सांगितले आणि एक बिग अनाउन्समेंट पण केले. तुम्हाला जे बघायची असेल ती कोणती अनाउन्समेंट आहे तर लाईव्ह व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. पण ते सांगून दादा ज्यावेळेस ह्यावेळेस आम्ही प्रमोशन खूप वेगळ्या प्रकारे केलंय, म्हणजे आतापर्यंत कोणी हिंमत पण नाही केली, आम्ही तसं केलंय आणि जास्त हाईप बीप पण क्रिएट नाही केली, कारण आम्हाला माहितीये गाणं भारी आहे, ते ऑलरेडी तुम्हाला आवडणार आहे. आणि हे पहिल्यांदा असं घडलंय की व्हिडिओ सॉन्ग यायच्या अगोदर आम्ही ऑडिओ रिलीज केलेला आहे. तुम्हाला इन्स्टाला भेटन जीव रंगलाय हे टाका, इन्स्टाला ऑडिओ अगोदरच रिलीज केलाय, आम्ही पूर्ण गाणं ऐकून घ्या, गाणं घ्या असं
कॉम्पिटिशन ठेवतो आहे. यावेळेस गाणं अगोदर ऑडिओ रिलीज केलेलं आहे आम्ही, तर तो ऑडिओ रिल्स करा, कारण तुम्ही ऐका ऑडिओ कसा आहे. ऑन ऑडिओ खरंच भारी आहे तुम्हाला, तर त्याच ऑडिओच्या खाली रील्स बनवा. जे जे रील्स आम्हाला आवडतील आम्ही त्याच्यात काही लोकांना सिलेक्ट करणार आहे, आणि त्याच्यात मी असन, ऋतुजा असन, ओंकारदा असन, आणि अजून थोडेसे लोक असन, एक मीट अँड ग्रीटचा कार्यक्रम ठेवणार. पहिल्यांदा असे होते की आम्ही लॉन्च इव्हेंट ठेवणार नाहीये सॉन्गचा, त्याच्याऐवजी आम्ही असा विचार केला की आपण त्यांना भेटू ना ज्यांनी आपल्याला बनवलंय. मग यावेळेस तसाच विचार केलेला आहे. तर तसे मित्रांनी, हे सॉन्ग उद्या ठीक 10 वाजता एव्हरेस्ट मराठी या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. त्याबद्दल पण विशाल भाईने इंस्टाग्रामवरती पिक अपलोड केलंय. हे सॉन्ग उद्या ठीक 10 वाजता एव्हरेस्ट मराठी या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. पण तुम्ही आतापासूनच म्हणजे कालपासूनच ते इंस्टाग्रामवरती किंवा बाकी सगळ्या सोशल मीडियावरती तुम्ही गाणं ऐकू शकता. तर इंस्टाग्रामवरती पण अवेलेबल झालंय. तुम्ही रिलीज व्हिडिओ बनवा, चांगले चांगले रिलीज व्हिडिओ बनवा, जर त्यांना आवडतील तुमचे रिलीज व्हिडिओ तर त्यांना तुम्हाला विशाल भाईला त्यांच्या पूर्ण टीमला भेटायची संधी भेटणार आहे. तर प्लीज जाऊन इंस्टाग्रामवरती रिलीज व्हिडिओ बनवा. चला मग पुढची बघूया, पुढची जाय माझी नवरी या सॉन्ग बद्दल. फायनली हे फुल सॉन्ग युट्यूबवरती अपलोड झाले, त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल विष्णुप्रिया यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. गाइस गाणं आउट झालंय, लवकर जाऊन बघा. मी सगळ्यांचे इथे कमेंट्स चेक करते आणि पटकन जाऊन चला मग पुढची बघूया, पुढची जे आहे सृष्टी बद्दल. तिथे केरलाचा ब्लॉग व्हिडिओ अपलोड झालाय तिच्या युट्यूब चॅनलवरती, त्यावेळेची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली आहे. गाइस आम्ही ट्रेन आमची मिस झाली, आम्ही 5 जण दुसऱ्या ट्रेन मध्ये आणि बाकी सगळे केरळ गेले ट्रेन मध्ये. चला मग पुढची बघूया, पुढची जे बॉब आणि कोमल बद्दल. हे दुपारी इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेले होते हॅशटॅग प्रेम आहे मुझे प्रमोशन साठी. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केली आपल्या सेकंड चॅनलवरती. तुम्ही अजूनपर्यंत ही लाईव्ह व्हिडिओ बघितली असेल तर प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तसं तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओमध्ये हॅशटॅग प्रेम आहे मूवीच्या टायटल सॉन्ग मध्ये बॉब, कोमल, नि शिंदे, हिंदी पाटील, सृष्टी, प्रतिष्ठा चोरा तसं खूप जण आहेत. सगळेजण तुम्हाला दिसतील त्या सॉन्ग मध्ये. तर मी बॉब आणि कोमल कम्फर्म असतील असं मला वाटते त्यांनी, कारण का ते प्रमोशनसाठी पण तिकडे गेले होते. तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघितले असेल तुम्हाला समजलं असेलच. तसे त्यांनी तिकडचे काही इंस्टाग्रामवरती पिक पण अपलोड केले. चला मग पुढची बघूया, पुढची जाय हिंदी पाटील बद्दल. हिंदी पाटील आता ज्या इंस्टाग्रामवरती लाईव्ह गेली होती तिने युट्यूब व्हिडिओ बद्दल आणि खूप काही इम्पॉर्टंट अपडेट सांगितले. त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्लिप प्ले करून दाखवतो. जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ पूर्ण पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी आपल्या सेकंड चॅनलची व्हिडिओ अपलोड करेल. कसा वाटला केरला ब्लॉग, कसा आम्ही एन्जॉय केला? तरी अजून सेकंड पार्ट नाही आला. सेकंड पार्टमध्ये आम्ही खूप जास्त एन्जॉय केला, तुम्हाला खूप जास्त आवडेल. कोणी नसेल पाहिला तर मी बायोमध्ये लिंक आहे, लिंकवर क्लिक करा आणि लगेच जाऊन बघा केरला ब्लॉग. आणि लवकर लवकर 200K 300K कम्प्लीट करा व्ह्यूज. 200K कम्प्लीट व्ह्यूज झाल्या की मी लगेच सेकंड पार्ट टाकेल. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कसा आवडेल? मी कुकिंग खूप छान करते, सो मी कुकिंग ब्लॉग टाकेल. पण पदार्थ काय ठेवणार हेच मला कळत नाही. नॉनव्हेज तर मी सध्या तरी खात नाही आहे तुझ्यामुळं, सो नॉनव्हेजला अजून 1 महिना थांबायला लागेल. सो नॉनव्हेज तर नाही कुकिंग करू शकत. शॉपिंग ब्लॉग मी शूट केला आहे, पण आधी केरला ब्लॉग टाकते शॉपिंग ब्लॉग ते कळत नाही. शॉपिंग ब्लॉग पण मी शूट केला, शॉपिंग ब्लॉग लवकरच पडेल. बघा किती बोर करते मी शॉपिंग करताना. खरं सांगू मला ना आजपर्यंत हे खूप लोकांनी सांगितलं आहे, माझ्या जवळच्यासुद्धा, पण मला कळत नाही. ते जेव्हा ती गोष्ट माझ्यासोबत घडून जाते तेव्हा मला ते रिअलाईज होतं की नाही हे सांगत होते ते बरोबर होतं, की खूप लोक आपला फायदा घेत आहेत जवळची, पण आपल्याला कळत नाही. तर मला खूप जवळचे लोक सांगतात दादा झालं, तुम्हाला माहितीच आहे, खूप लोक सांगत असतात, पण मला कळत नाही. मला म्हणजे एक चुक आहे की मला माणूस नाही ओळखता येत जसं तुम्ही आत्ता कमेंटमध्ये म्हणताय. पण मी मला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे, पण ॲक्च्युली मी असं जास्त विचार नाही करत, कारण माझ्यावरती जबाबदाऱ्या खूप साऱ्या आहेत. सो मी खूप साऱ्या जबाबदाऱ्यांमधून जाते, त्याच्यामुळे मला डेव्हलप होण्यासाठी टाईम असा मिळत नाही प्रॉपर. येस मी प्रयत्न करते, माझा प्रयत्न खूप चांगला आहे जो मी करते तो प्रामाणिकपणे करते. सो वेळ लागेल पण चांगलं होईल काहीतरी. बस मित्रांनो एवढ्यामध्ये एवढाच. व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ. खूप मेहनत घेतली व्हिडिओ बनवायला, 2 व्हिडिओ डिलीट झाली पर तिसऱ्यांदा व्हिडिओ बनवतोय मी.
आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, पाहिजे नोटिफिकेशन बेल आतील पण प्रेस करा. थँक्यू, बाय. ये ग गाई गोठ्यात आशूला दूध दे वाटीत, आशूची वाटी मांजर चाटी, मांजर गेले रागाने त्याला खल्ले वाघाने, वाघ मामा गुरगुरतो अस्वल मावशी पळटते, एक पोळी करपली दुधासंगेवर आपली, दूध झाले कडू आशूला आले रडू.